रेशन कार्ड धारकांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज खूप मोठी आनंदाची बातमी रेशन कार्ड धारकांना गणेश उत्सवामुळे मिळणार या बारा वस्तू मोफत काय वस्तू आहेत कशा मिळतील हे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आम्हाला नेटवर त्या ठिकाणी एक आर्टिकल मिळालं जे यम एच न्यूज या वेबसाईटवर होतं सतरा जुलैला त्या ठिकाणी इथे एक बातमी देण्यात आली होती त्या बातमीमध्ये साधारणपणे बारा वस्तूंची लिस्ट देखील दिलेली आहे कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला मिळतील काय तुमची पात्रता असायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला या बारा वस्तू मिळतील खूप मोठी आनंदाची बातमी आहे सगळ्यात आधी त्या वेबसाईटवर काय आहे आपण ते एकदा समजून घेऊयात गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे लोकप्रिय सण आहे या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारनं राशन कार्ड धारकांसाठी विशेष योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना गणेशोत्सवासाठी बारा वस्तू मोफत दिल्या जाणार आहे या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होणार आहे असं इमेज न्यूज डॉट नेट या वेबसाईटचं म्हणणं आहे या मागील सर्व आता या निर्णयामागील उद्दिष्ट सर्व सर्व संस्तरातील लोकांना आनंदाने उत्सवाने गणेशोत्सव साजरा करता येणं हेच आहे मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्या वस्तू मिळतील आता या वेबसाईटच्यानुसार बारा त्या ठिकाणी याची लिस्ट आहे हे मिळण्यासाठी काय करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे तुम्हाला कधीपासून मिळेल कोणत्या वस्तू किती मिळतील काय पात्र तुमच्याकडे असायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला हे सर्व गोष्टी मोफत मिळणार आहे आता काय आहे मागील दोन वर्षापासून गौरी गणपती दिवाळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आनंदाच्या शिध्याचे वाटप केलं जातं राज्यातील नागरिकांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची योजनाही यंदा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आता आनंदाचा जो शिधा आहे तर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच तो छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा आणि चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील व केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार होता प्रति शिधापत्रिका या या ठिकाणी हे मिळणार आहे तर यासाठी जवळपास पाचशे बासष्ट कोटी एकावन्न लाख रुपये इतक्या खर्चाची मान्यता देखील देण्यात आलेली आहे आता गौरी गणपतीचा जो सण आहे तो लवकरच त्या ठिकाणी येऊ घातलेला आहे तर त्यामुळे याला वेग येण्यासाठी सरकारने आता पावलं उचललेली आहेत तर याच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी निविदा काढण्यात येणार आहे तर त्याकरता जवळपास आत्ता हा जो लाभ मिळणार आहे तो जवळपास एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार जवळपास लाभार्थ्यांना हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तर यामध्ये अशा जवळपास बारा ते तेरा वस्तू त्या ठिकाणी मिळतील की ज्याच्या माध्यमातून तुमचा जो सण आहे तो नक्कीच गोड त्या ठिकाणी होणार आहे आता यामध्ये त्या त्याचबरोबर इथे एक महत्त्वाची गोष्ट इथे अशी लक्षात घ्यायची आहे की कोणला कोणला मिळणार आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता यामध्ये एक विशेष त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला त्या ठिकाणी आता जर तुम्हाला हा शिधा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे काय पात्रता असणं गरजेचं आहे तुमचं राशन कार्डचं काय असलं पाहिजे ते देखील आता आपण या ठिकाणी सांगणार आहोत अन्यथा तुम्हाला हे मिळणार आहे आता या वस्तूचं वाटप जे आहे ते सर्व रेशन दुकानदारांच्या माध्यमातून होणार आहे राशन कार्डधारकांनी आपल्या नजीकच्या रेशन दुकानात जाऊन या वस्तू प्राप्त करून घ्याव्यात वाटप व्यवस्थित होण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदाराला सूचना देण्यात आलेल्या आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डधारकांनी पुढील काळजी घ्यायची आहे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे ते झालं का मग कोणत्या वस्तू किती मिळतील हे तुम्हाला आता समजून जाईल काय होतंय पहिलं आपलं राशन कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे ई के वाय सी असणं खूप गरजेचं आहे रेशन दुकानात जाताना राशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घ्यावे रेशन कार्डच्या दु दुकानात दिलेल्या वेळेत आणि तारखेला जा मिळालेल्या वस्तूंची यादी पाहून तपासून पावती घ्या आता गणेश उत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक एकात्मतेचा स सण आहे सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक आहे या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येतील आणि आनंद साजरा करतात म्हणून काही कुटुंबांना आर्थिक परिस्थितीनुसार हा सण साजरा करणं कठीण जातं अशा परिस्थितीत सरकारची योजना त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे आता महान्यूज डॉट नेटच्या नुसार ह्या बारा वस्तू कुठल्या आहेत आणि नंतर आपण डिटेल याविषयी सांगणार आहोत की तुम्हाला कशा भेटतील तांदूळ दोन किलो गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी उत्तम दर्जाचा तांदूळ दिला जाईल गहू दोन किलो मोदक व इतर पदार्थ बनवण्यासाठी गव्हाचे पीठ वापरले जाते त्यामुळे गहू तूप अडीचशे ग्रॅम नैवेद्य आणि प्रसादासाठी तूप दिले जाईल साखर एक किलो मोदक आणि इतर गोड पदार्थासाठी साखर आवश्यक असते डाळ पाचशे ग्रॅम वेगवेगळ्या डाळींचा पदार्थांचा वापर केला जातो तेल पाचशे मिली तळण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी शुद्ध तेल दिले जाईल हळद पावडर शंभर ग्रॅम कुंकू पन्नास ग्रॅम अगरबत्ती एक पाकिट मेणबत्ती चार गुलाल पन्नास ग्रॅम आणि नारळ एक नग आता या वस्तू मोफत मिळणार असं महान्यूज डॉट नेट या वेबसाईटवरनं आपल्याला समजतं आहे पण त्यांना आमच्या टीमने रिसर्च आहे खरोखर ही गोष्ट खरी, खरी आहे का तर आम्ही सकाळचा जो एक रिपोर्ट आहे सकाळ या पेपरचा एक रिपोर्ट एकदम ऑफिशियल रेप्युटेड त्या ठिकाणी सकाळ हे प्र वर्तमानपत्र आहे तर त्यामध्ये आम्हाला असं सापडलं आहे की सकाळने यावर एक त्या ठिकाणी आर्टिकल किंवा एक लेख लिहिण्यात आला होता सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला तर त्यामध्ये त्याचं हेडिंग असं आहे की सामान्यांचा सा सणही गोड होणार आनंदाच्या शिधाबाबत सरकारचा मोठा निर्णय स राज्यातील एक कोटी सत्तर लाखाहून अधिकांना ला लाभ मिळणार त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की जवळपास एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी धारकांना आनंदाचा शिधा मिळणार वाटप पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात होणार मग आता काय असणार आहे तर यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथे सकाळच्या रिपोर्टनुसार इथं बारा गोष्टी मिळणार नसून इथे चार ते पाचच गोष्ट मिळतील आणि ज्यासाठी तुम्हाला शंभर रुपये मोजणं गरजेचं आहे यामध्ये एक संच तयार करण्यात येईल या संचामध्ये एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल याचा समावेश असणार आहे न, पन, तर अशा पद्धतीनं हा आनंदाचा शिधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे या व्यतिरिक्त इंटरनेटवर बहुत भरपूर साऱ्या अफवा त्या ठिकाणी पसरत असतात किंवा काही त्या ठिकाणी हे असतात पण स्टँडर्ड जे काय त्या ठिकाणी वेबसाईट्स आहेत किंवा जे रेप्युटेड वेबसाईट्स आहेत किंवा जे प्रचलित त्या ठिकाणी न्यूजपेपर्स आहेत तर त्यावरून आपण त्या ठिकाणी माहिती घेणं कधीही चांगलं असतं तर तेच आम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर माहिती तुम्हाला देत आहोत तर याच्या माध्यमातून आनंदाच्या शिदाचं जे पॅकेट आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे या पॅकेटमध्ये सांगितल्याप्रमाणे साखर रवा मैदा तेल डाळ असणारं पॅकेट तुम्हाला शंभर रुपयात देण्यात येईल आता मग हा जो काय आनंदाचा शिधा आहे तो पूर्वी श्रीराम चंद्रांच्या म्हणजे रामनवमीच्या दरम्यान त्या ठिकाणी दिला होता मागच्या वर्षी तो देण्यात आला होता दोन वर्ष त्या ठिकाणी हा सलग देण्यात येत आहे त्यामुळे आज जे गरीब लोक आहेत की ज्यांना सण साजरं करणं थोडंसं मुश्किल होत आहे तर त्यांच्यासाठी खूप मोठं त्या ठिकाणी एक प्रकार हे आहे याव्यतिरिक्त इथे एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी अशी आहे की हा जो शिधा आहे तर हा तुम्हाला याचं एक पॅकेट मिळणार आहे तर या पॅकेट घेण्यासाठी तुम्हाला प्रतिसेंच शंभर रुपये देणं गरजेचं असणार आहे आणि या संचामध्ये सांगितलेल्या गोष्टी चार ते पाच गोष्टी म्हणजे एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर एक लिटर सोयाबीन तेल तर या शिधा जिनसांचा समावेश असेल यासाठी एक संच बनवण्यात येईल आणि राज्य सार्वजनिक वितरण संस्थे व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या अंतर्गत जे काय त्या ठिकाणी जिल्हे आहेत ते, त्यामध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे तर असं देखील त्या ठिकाणी दोन ते तीन वेबसाईटवर त्या ठिकाणी आहे ते टाईम्स नाव मराठी आहे तर त्यावर देखील आपण बघितलं तर त्यावर देखील त्या ठिकाणी इतक्या बारा वस्तूंचं त्या ठिकाणी केलेलं नाही त्यांनी असंही सांगितलं की प्रतिशिधापत्रिका एका रेशन कार्डवर एकच शिधा जिन्नस मिळेल आणि हे स्वस्त धान्य दुकानं दारिद्रेश्येखालील पिवळे केशरी शिधापत्रकांना आनंदाचा शिधाचं वाटप करता येणार आहे तिथे गोष्ट लक्षात घेण्यासारख्या आहे या गोष्टी मोफत नसून तुम्हाला शंभर रुपयाच्यासाठी द्यायची आहे पण डिस्काउंटेड रेटवर हो आहे म्हणजे अतिशय कमी दरात तुम्हाला या गोष्टी मिळणार आहे आणि एक संच बनवून देणार आहेत की ज्यामुळे तुम्हाला सण करणं खूप सोपं होणार आहे पण हे जे मेणबत्ती अगरबत्ती नारळ कुंकू वगैरे हे जे आहे तर हे त्या ठिकाणी कुठेही असं लिहिण्यात आलेलं नाही जे स्टँडर्ड रेप्युटेड वेबसाईट्स आहेत तिथे लिहिण्यात आलेलं नाही त्यामुळे जो आनंदाचा शिदाचं जे पॅकेट तुम्हाला पूर्वी मिळत होतं आता तेच मिळू शकतं असं आपल्याला त्या ठिकाणी इथून समजत आहे तर नक्कीच याचा लाभ घ्या पंधरा ऑगस्टपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत कधीही जाऊन तुम्ही हे घेऊ शकता तर युवती माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर